चिंचवडमधील मनोरम बालक मंदिरात चिमुकल्यांनी अनोख्या अशा पद्धतीनं गुरुपौर्णिमा साजरी केली आहे. अशातच या चिमुकल्यांनी शाळेमध्ये झाडे लावण्याचा संदेश देत जास्तीत जास्त लावण्याचे आवाहन केले आहे. आज गुरुपौर्णिमेनिमित्त संतनगरी शेगावमध्ये भाविकांची मोठी मांदियाळी पाहायला मिळते. संतनगरी शेगावमध्ये विदर्भातूनच नव्हे तर विदर्भाच्या बाहेरून सुद्धा दिंड्या दाखल होत आहेत. मोठ्या संख्येत दिंड्या संतनगरी शेगावमध्ये दाखल झाल्यात. अजूनही काही दिंड्या पायी प्रवास करत संतनगरीकडे गजाननाच्या ओढीने मार्गक्रमण करत असल्याचं पाहायला मिळतंय. शिर्डीमध्ये 3 दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाला सुरुवात झाली आहे. लाखो साई भक्त शिर्डीमध्ये दाखल झालेत. साई भक्तांना गुरुस्थानी मानून साई भक्त साई चरणी नतमस्तक होतात. सकाळपासूनच शिर्डी नगरी साई नामाच्या जयघोषाने दुमदुमून गेली आहे. उत्सवाचा मुख्य दिवस असल्याने साई मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले राहणार आहे. भिवंडी तालुक्यातील गणेशपूर येथे गुरुपौर्णिमेनिमित्त महाराष्ट्रासह गुजरातमध्ये उत्तर प्रदेशमध्ये या ठिकाणी केरळ कर्नाटक आंध्र प्रदेश हैदराबाद तर परदेशातून सुद्धा भक्तगण हे महाराजांच्या दर्शनासाठी येत असतात. ठाणे जिल्ह्यातील आणि पंचक्रोशीतील गुरुपौर्णिमेनिमित्त मानाच्या पालख्या गणेशपूर येथे येत असतात आणि प्रामुख्याने वज्रेश्वरी आकलोली वसई विरार नालासुपारा पालघर भिवंडी अनगाव पारवली शेलारी आदी गावांमधून आगरी कोळी नाचत गाजत गणेशपुरी येथे नित्यानंद स्वामींची पालखी आणत असतात. हिंगोलीच्या वसमत शहरामध्ये रात्री 10 वाजण्याच्या सुमारास नांदेडहून परभणीच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरला वसमतच्या शासकीय विश्रामगृहाजवळ पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून शहर पोलिसांच्या पथकानं पाहणी करत असताना वानी तंबाखूजन्य पदार्थांचे 40 पोते किंमत अंदाजे 10 लाख आणि कंटेनर 30 लाख रुपयाचा 39 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कार्यवाही रात्री उशिरापर्यंत चालू होती. धुळ्यात सुरत बायपास रोडवर दुचाकीस्वारास लुटणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. धुळे शहर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना यश आलंय. सुरत बायपास रोडवर 25 जून रोजी दुचाकीस्वारास मारहाण करून लूट केल्याची घटना घडली होती आणि या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून गुन्हेवेळी वापरलेली 50,000 रुपयांची दुचाकी 5,000 रुपयांचा मोबाईल आणि 55,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. पावसामुळे अमरावती शहरातील मुख्य रस्त्यांची चाळण झाली. पंचवटी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाणाऱ्या रस्त्यांवर खड्डेच खड्डे पाहायला मिळतात. एकीकडे अमरावती शहरामध्ये रस्ते चकाचक मात्र मुख्य रस्त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. खराब रस्त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. भंडारा जिल्ह्याच्या सीमावर्ती भागासह दऱ्याखोऱ्यांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदी आणि पवनी जवळील गोसी खुर्द पाटबंधारे प्रकल्पाच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. परिणामी पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी गोसी खुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडण्यात आले आहेत. यात 23 दरवाजे 1 मीटरने तर 10 दरवाजे 1/2 मीटरने उघडण्यात आले आहेत. त्यामुळे धरणाच्या पलीकडे असलेल्या वैनगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगाव बांध येथे शेतकरी नारायण सुदाम काळसर्प वय वर्ष 43 हा शेतीचे कामासाठी देऊळगाव येथील रेल्वे रुळाजवळ काम करत असताना लघुशंकेस गेला आणि परत शेताकडे येत असताना रेल्वे रुळ ओलांडत असताना गोंदियाकडून बल्लारशाकडे येत असलेल्या रेल्वेगाडीने नारायणला धडक दिली आणि धडकेत नारायण यांचा जागीच मृत्यू झालाय. पालेभाज्यांचे दर पूर्वपदावर आले असले तरी फळभाज्यांचे दर अजूनही कमी होत नसल्याचं स्पष्ट झालंय. अजूनही बहुतेक फळभाज्यांचा किरकोळ भाव 250 ग्रॅम मागे 30 रुपयांपेक्षा कमी नसल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे मागच्या जवळजवळ 4 महिन्यांपासून फळभाज्यांचे दर तेजीत असल्याने ग्राहक आता त्रस्त झाले आहेत.
गुरुपौर्णिमेनिमित्त संतनगरी शेगावात संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. विदर्भातीलच नव्हे तर आता सर्व अवघ्या महाराष्ट्रातील अनेकांनी गजानन महाराजांना गुरु मानले आहे. याच आपल्या लाडक्या गुरूंना वंदन करण्यासाठी सकाळपासून शेगावमध्ये भाविकांची मांदी आळी पाहायला मिळते. सध्या संपूर्ण देशात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे नद्या नाले दुथडी भरून वाहतात. अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. महाराष्ट्रातही पावसाने चांगलाच जोर पकडला. मुंबई पुण्यासह मराठवाडा तसेच विदर्भात जोरदार पाऊस पडतोय. अशातच आता येत्या 24 तासात पावसाचा जोर आणखीनच वाढणार असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. राज्यात मुसळधार पाऊस चालू असताना मात्र नाशिकच्या ग्रामीण भागात मोठ्या पावसाची हजेरी नाही. नाशिकच्या मनमाड, मालेगाव, नांदगाव, चांदवड आदी परिसरामध्ये पाऊस नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. जेमतेम पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या होत्या, मात्र मका पिकावर देखील लष्करी अळी पडल्याने आता शेतकऱ्यांना आरोप औषध फवारण्याची वेळ आली आहे. तर मूग पिकांवर देखील अळी दिसून येते, त्यामुळे आता शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. सांगली जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरू आहे. त्याचबरोबर सांगलीच्या चांदोली धरण परिसरामध्ये सतत पडणाऱ्या पावसामुळे वारणा नदी तुडुंब भरून वाहते. त्यामुळे वारणेच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्यामुळे वारणा नदी पात्राबाहेर पडली आहे. नदीकाठच्या शेतामध्ये वारणेचे पाणी शिरले. ऊस आणि अन्य पिकं हे पाण्याखाली गेले आहे. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.